चला बारावे खेळाडू पाठवा दोन्ही संघ प्लीज. यशवी 778 गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रैक वर सुरुवात. तर सलामीची जोडी काळीराम आणि सागर आणि गोलंदाज किशोर. पहिलाच बॉल फ्लाइट डिलिव्हरी आहे आणि अप्रतिम सुरुवात. सीमारेषे बाहेर धमाका चौकार. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विनंती असेल लगेच एकत्र येऊ नका. 3:30 वाजलेले आहेत. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये. यशवी 778 वर्सेस होमसाई स्पोर्ट्स असा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. उमेश मस्के यांचा यशवी 778 एंटरप्राइजेस आणि होमसाई स्पोर्ट्स. आपण पाहिलं तर किशोर पाटील यांचा संघ आणि एकच धाव. एका धावेनंतर धावसंख्या 2 पोहोचवेल. 5 धाव धावफल करतील. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक सुरू. पहिलं मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्यांदाच स्ट्राईकला तर फलंदाज सागर. सागरचा सलामीचा सहकारी काळीराम मात्र मैदानाच्या बाहेर. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन उडवलाय हवेत आणि जाईल सीमारेषे बाहेर. धमाकेदार स्ट्रोक षटकार. जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 2 चेंडू शिल्लक अजूनही या षटकातले. दोन छोटे जण आपण पाहिले तर शिल्लक असतील. गोलंदाज किशोर पाटील पुन्हा एकदा सज्ज असेल. बघा जास्त घेऊ नका. विनंती असेल दोन्ही संघाला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र वेगवान चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची संधी आणि नो मॅच स्टँडला चेंडू जाईल. एकच धाव पहिल्या षटकाची आपण पाहतोय. एक चांगली कंटिन्युटी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या एक आपण पाहिला चेंडू शिल्लक. लास्ट बॉल रिमेनिंग. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू तेज तर्रार अप्रतिम लाईन आणि डॉट बॉलची सांगता. आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 12-1 गडी बाद.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल लगेच. नेक्स्ट मॅच रियल विधी वर्सेस सोमवार पाटील प्रतिष्ठान. संतोष पात्रे यांच्याकडनं, संतोष माळी यांच्याकडनं कुणाल यास पारितोषिक असेल 3 डॉट किंवा 3 षटकार, तब्बल 500 रुपये. 2 षटकार किंवा 3 डॉट 500 रुपये बघूया. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. दुसरं षटक गोलंदाज पहिलाच बॉल बेस्ट टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय आणि झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा एकच धाव, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13. धाव धाफल करती 39 स्कोर कार्ड. षटकाचा विचार केला तर पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. एकच धाव आणि एकाच धावेला समाधान. या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 ने पुढे. 14 धाव धाफल करती 49 स्कोर कार्ड. आपण पाहतो धाफल करती पुढचा बॉल, गती परिवर्तन, पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी आणि हा डॉट बॉल. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन अप्रतिम, लाईन पाहायला मिळते अजून एक डॉट बॉल. या षटकाचा विचार केला आपण तर फुलटॉस आहे, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतील दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावांच्या नंतर धावसंख्या धावून पोहोचेल 19 धावा झळकत आहेत त्या. 16-16 ऑन स्कोर कार्ड. पुढील चेंडू वेगवान चेंडू अप्रतिम लाईन आणि डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फक्त आणि फक्त 16. महेशजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. बॅटिंग पॉवर प्ले सगळं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांपैकी एक यश मस्के. यश घेऊन येतोय षटक क्रमांक हे आपण पाहिलं तर 3 राज आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
सुरुवात। पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन, समोरच्या दिशेने खेळलेत आणि थोडस चुकी घडतीये, त्याचा प्रत्युत्तर सीमार्श बाहेर चौकार। पुढील चेंडू सज्ज असलेल्या गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस, नोचा इशारा आलाय आणि चेंडू जाईल सीमार्श बाहेर, वन बाउंस ओवर द लाईन चौकार।
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. षटक क्रमांक चौथ, महेंद्र बॉलिंग ट्रैक वर सज्ज असेल. सुनील आणि साजन ही जोड़ी मैदानाच्या आत मध्ये. जास्त घेऊ नका, विनंती असेल पुन्हा एकदा. सुरुवात चला जास्त घेऊ नका गोलंदाज महेंद्र. आणि स्ट्राइक एंडला सुनील, नॉन स्ट्राइक एंडला साजन. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. अशा प्रकारे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल, कारण धावा खूप झाल्या. धावसंख्या 2.39 आकड्यावरती षटक सुरू आहे चौथ्या मैदानाच्या आतमध्ये. 19 चेंडू आणि 38 आपला 39 धावा आपण बाजून हासिल करते. पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर महेंद्र. हाफ ट्रॅकर आहे, पुल केलाय, अनसक्सेसफुल असेल. आणि हा धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. जेल एका क्षणाला वाटलं होतं की कॅरी केला जाईल, मात्र 3 धावा दाखल करते आढळत आहेत. आणि धावसंख्या 41. बेचाळीस धावा दाखल करते. 39 बेचाळीस धावा दाखल करते. षटकातला घेऊन येतोय पुढचा बॉल. 4 चेंडूंचा आपण पाहिलं तर खेळ शिल्लक अजूनही. गतीमध्ये परिवर्तन केलंय पुन्हा एकदा. एकच धाव क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी. दुसऱ्या धावेला संधी आहे, मात्र नकार दिलाय ज्या सिंगलच्या माध्यमातून. 43 धाव दाखल करते. 43 षटकातला विचार केला तर 3 चेंडू अजूनही शिल्लक. 5 धावा खर्च केल्या, 2 सिंगल, 1 ट्रिपल धावा या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर उडवलाय हवे. क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेस मात्र जेलची संधी. आणि त्या संधीचं होतंय सोनं, फलंदाज बाद. विनंती असेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू या षटकातले अजूनही शिल्लक. तब्बल 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली 43. अजून 10 ते 15 धावा येणं गरजेचं असेल एका फायटिंग टोटलकडे जर जायचं असेल, वळायचं असेल. कौशिक येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कौशिकला देखील चांगला खेळ करावा लागेल. 2 चेंडू शिल्लक असतील. विकेट, 1 ट्रिपल धाव आणि 2 सिंगल असं वेरिएशन या षटकामध्ये. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. रिवर्स शास्त्र बाहेर काढलाय, फायदा उचलता येत नाहीये. एकच धाव सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचवेल. 44 धाव दाखल करते. 44 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातला. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर. गतीमध्ये परिवर्तन, उडवलाय हवे. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. आणि षटक क्रमांक चौथ्याची आपण पाहिली तर सांगता होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लावून पोहोचते ती तब्बल 44 धावा दाखल करते 4 षटकाच्या समाप्तीनंतर. सेचाळीस धावा दाखल करते. 46 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 4 ओव्हर्स. Thank you.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचं षटक गोलंदाज घेऊन येतोय. उमेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. उमेश कशा प्रकारचा खेळ करेल शेवटच्या षटकामध्ये पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या दोन पोहोचली 46. शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं षटक. नेक्स्ट मॅच रिअल विधी 11 वर्सेस सोमवार पाटील प्रतिष्ठान. टॉस होईल लिडिंग ब्रेकमध्ये या 6 चेंडूनंतर. वेगवान चेंडू अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. दोन खेळाडू आले दोघांच्या मधून चेंडू शिफारशी बाहेर गोळीच्या वेगाने चौकार. होत राहायला पाहिजे. धावसंख्या दाखल करते 50 धावा 50 कंप्लीट झाली आहे. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा. पाच चेंडू अजूनही शिल्लक. पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू अप्रतिम स्ट्रोक आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे यश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव आणि एका धावेनंतर धावसंख्या धावून पोहोचते 51. याकड्यावरती 51 ऑन स्कोर कार्ड. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या चार चेंडूंमध्ये किती धावा येतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. जास्त वेळ घेऊ नका पुन्हा एकदा विनंती असेल. पुढचा चेंडू तिसरा चेंडू या षटकामधला. सुनील फुलटॉस आहे फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. आल्याला दिलं उत्तर आणि येतोय हा धमाका षटकार. चेंडू घ्यायचा आहे. व्हॉलंटियर्सला विनंती असेल आपण चेंडू घ्यायचा आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 57 धावा 57 ऑन स्कोर कार्ड. रियल विधी आणि स्वर्गीय सोमवार पाटील प्रतिष्ठान टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. पुढील बॉल वेगवान चेंडू अजून एक चांगला स्ट्रोक आणि खेळाडूने झेल ड्रॉप केलाय. एकच धाव आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या धावून पोहोचवलं 58 धावा. शेवटचे दोन चेंडू शिल्लक. रियल विधी 11 आणि सोमवार पाटील प्रतिष्ठान टॉस साठी यायचंय. पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस आहे मिस टायमिंग आणि फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल फलंदाज बाद. रियल विधीचे कॅप्टन यायचे. रियल विधी 11 चे कॅप्टन आणि सोमवार पाटील प्रतिष्ठानचे कॅप्टन. टॉस होईल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे याची नोंद घ्या. महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. लास्ट बॉल रिमेनिंग. पुढचा बॉल गती परिवर्तन अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. सिंगल आणि इनिंगच सांगता होत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 30 चेंडूंमध्ये उभारल्या धावा 59. येणाऱ्या काळामध्ये 30 चेंडू जिंकण्यासाठी 60 ची गरज. आणि महेश भोईर यांच्या शुभ हस्ते पार पडेल टॉस आणि सामन्याचा उत्तरार्ध पुन्हा एकदा साई पाडेल.
तो टॉस करेगा पण लगेच स्पर्धे बदल चांगला आयोजन के कल्पेश मस्का ने सहकार्याने थैंक यू वेरी मच हो बिल होता चला येणार आहे ती चेंडू येणार आहे ती चेंडू आणि 60 धावा मारायचे आहेत तर चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे लक्ष आहे 60 धाव संख्येचं 5 षटक आणि 60 धावा म्हणजे प्रति षटकामागे 12 ची सरासरी विजयासाठी गाठावी लागेल ती म्हणजेच होम साई स्पोर्ट ह्या टीमला बवांडर यशवी 778 अर्थात ज्या संघानं पहिला सामना जिंकलाय आणि होम साई स्पोर्ट ज्या संघानं पहिला सामना गमावलाय म्हणजे होम साई स्पोर्टसाठी हा अति महत्त्वाचा सामना आहे या लीगच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर लीगमध्ये ही संधी असते पुनरागमन करण्याची कारण की जर आपण सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण एखाद्या टूर्नामेंटमध्ये गेलो तर नॉकआउटचे प्रत्येक सामने तिथे असतात एखादा सामना गमावला तर आपल्याला स्पर्धेचा निरोप घ्यावा लागतो मात्र ही एक स्पर्धा आहे जी लीगची स्पर्धा आणि त्या ठिकाणी जरी आपण पहिला सामना गमावला तर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण कमबॅक करू शकतो आणि अशा प्रकारची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तर दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा 30 चेंडू आणि 60 धावसंख्येचं लक्ष्य गाठण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दर्शा लिहूया ना दर्शा नीरज लिहू सन्मानजनक असं विषय ह्या ठिकाणी उभारला गेला यशवी 778 ह्या टीम कडनं चांगली गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे आहे म्हणजे मॅच चांगली रंगेल ह्याची शंका नाही आहे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील आणि सातीला मात्र नॉनस्ट्राईक एंडवरती हिरावन आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत प्रभाकर आहेत पहिलं षटक घेऊन सज्ज होत आहेत राईट अप राऊंड द विकेट पहिला चेंडू इथे मात्र आगास तर दमदार पाहायला मिळतो की काय मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी साजन चुकी करणार नाहीत फर्स्ट विकेट डाऊन पहिल्या बॉलवर मात्र रॉयल डकचा शिकार होताना किशोर पाटील बॅक टू द पवेलियन माघारी परतलाय संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत संघाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती आणि पहिल्या बॉलवर मात्र चेंडू हवेमध्ये उडवला होता फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न त्यांचा फसला आणि पहिल्या बॉलवर त्यांना मात्र परतावं लागतंय डगआउटच्या दिशेनं आणि पहिल्या बॉलवर हा पहिला धक्का आणि पहिलं यश प्राप्त करत असताना गोलंदाज प्रभाकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 19 फलंदाज घनश्याम
घनश्यामजी भुईर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल झालेत. पहिल्या बॉलवर पहिले यश प्राप्त केले, 60 टार्गेट आहे. आणि अशा प्रकारचे जर घातक गोलंदाजी केली तर हे टार्गेट तिचे डिफेंड करू शकतात, ते म्हणजेच यशवी इलेव्हन हा संघ. तर एका बाजूला ओम साई स्पोर्ट या टीमला विचार करावा लागेल, चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल, कारण की महत्वाची मॅच आहे. इथे एक धाव एकवटली जाईल सांघिक धावसंख्येचा. श्रीगणेश पटलाकला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती ओम साई स्पोर्ट या टीमकडनं. नेक्स्ट मॅच सोमवार पाटील प्रतिष्ठान आणि विरोधात रियल विधी, हे दोन संघ आमने सामने असतील. टॉस रियल विधी टीमनं जिंकलाय, निर्णय आपण कळवा आणि त्यानंतर जसा हा सामना संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. इथे वेळेचं महत्व असेल. चला आपण विलंब करू नका, 60 टार्गेट आहे, फक्त एक धाव धावपळकावर अंकित. इथे देखील चांगला चेंडू होता, ऑन साइडला फटका खेळायचा होता, मात्र चेंडू बॅटचा हवा तसा संपर्क नाहीये ज्या प्रकारे अपेक्षा होती फलंदाजाला, मात्र चेंडू बॅटवरती आला नाही, पॅडवरती हा चेंडू आला आणि पंचांकडून इशारा येतो लेग बाईटचा. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघ पुढे सरकेल एक ना दोन आकड्यावर. तीच चेंडू आणि 60 धावा, म्हणजे प्रति चेंडू मागे दोन बनवायचे आहेत. आणि पॉवर सर्कलची षटकं खऱ्या अर्थानं महत्वाची असतील, ज्या षटकामध्ये स्टार्ट खूप महत्वाचा असेल आणि तो स्टार्ट मात्र आता गोलंदाज मिळू देत नाहीये, म्हणजे चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटनं शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे, त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावेल. मात्र एक धावेचा अवधी होता आणि दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात एकेरी धावेनं, मात्र धावफलक पुढे नेण्याचं कार्य केलं जातंय. फक्त सिंगलवरती जणू काही लक्ष केंद्रित केलंय, मात्र सिंगलनं मी म्हणेन टार्गेट अचीव होऊ शकत नाही, तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी ते चौकार षटकार गरजेचे आहेत. इथे पुढे सरसावले होते नांगसिंग डाऊन, ते विकेट खेळण्याचा प्रयत्न फसला. आणखीन एक डॉट चेंडू, सुरेख गोलंदाजी, षटकातील आता शेवटचा चेंडू असेल, 1-2 गोलंदाज प्रभाकर यांची, मात्र प्रभावी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेटचा हा चेंडू आता मात्र प्रहार दाखवलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, दोन क्षेत्ररक्षक आले होते, कॉल नव्हता, मात्र इथे मिस्टेक होत नाहीये. आणखीन एक सफलता, फलंदाज देखील बाद झालेत, मात्र परतावं लागते ते फलंदाज हिरामन यांना. दुसरी सफलता गोलंदाज प्रभाकर यांच्यासाठी. फलंदाज चौथ्या क्रमांकावरती नितेश मैदानाच्या आतमध्ये. चला टीम मीटिंग करू नका लगेच, आपण गोलंदाजची नियुक्ती करा. पंच देखील सातत्यानं आपल्याला दर्शवतायत, आज किती सामने होतील याचा देखील विचार करावा लागेल, कारण की सध्याच्या घडीला पाचवा सामना मार्गस्थ आहे, ह्यानंतर सहाव्या सामन्याचा टॉस केला गेला आहे. मात्र किती सामने होतील ह्याच्याकडे देखील लक्ष आहे, कारण की उर्वरित सामने उद्या मात्र कव्हर करावे लागतील, कारण की आज 8 सामने आपल्याला कव्हर करायचे होते, मात्र 12 वेल खर्च झाला आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये दुसरं षटक हाताळताना गोलंदाज सागर. चला क्षेत्ररक्षण साधवायचं आहे आता, मात्र पॉवर सर्कलचं बंधन नाहीसं झालंय आणि आता 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, ज्यामध्ये ऑनसाईडला 4 आणि ऑफसाईडला 2 होते. आता त्यापैकी मात्र एक क्षेत्ररक्षकाला इनफील्डमध्ये तैनात केलं जात आहे. साजन पाटील आहेत यष्टांच्या मागून, मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना हे संघाचे संघकर्ते खऱ्या अर्थानं संघ नायक आहेत. इथे मात्र आडव्या बॅटनं स्लॉक्सिपचा हा देखणा फटका, एका टप्प्यावरती चेंडूला रोखला जाईल, मिळेल त्या ठिकाणी. मात्र एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता, मात्र दुसरी धाव आउट केला नाही. येस, ही रणनीती आहे, कारण की सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि त्यांना मात्र खेळ करू द्यायचा आहे. साजन पाटील यांची ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण की जे रेग्युलर क्रिकेटचे खेळाडू जर मैदानात आले तर कदाचित ते आपल्यासाठी धोकादायक होऊ शकतं आणि त्या कारणास्तव ही रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. फक्त धाव मिळाली ती एक आणि या एकच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावरती 4 धावा. तीच चेंडू आणि 60 समीकरण गाठत असताना पहिल्या षटकात फक्त आल्या होत्या त्या 3 धावा. चांगली गोलंदाजी राहिली होती प्रभाकर यांची, प्रभावी मारा त्यांच्याकडनं आपण पाहिला आणि त्यानंतर सागर यांची देखील दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते.
इथे मात्र फटका उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती, झेल घेण्याची कोणत्या प्रकारची मनुष्या त्यांनी बाळगली नाही आणि इथे मात्र बात करावं लागतं शेवटी। आणि तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद आणि आता मात्र ज्युनियर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। यश यश आणि गोलंदाजी खराब केली, आता मात्र फलंदाजीमध्ये कारनामा करावा लागेल, कर्तव्य दाखवावं लागेल। ज्या धावा त्यांनी गोलंदाजीमध्ये खर्च केल्यात त्या मात्र फलंदाजीमध्ये त्यांना एकवटाव्या लागतील। थोडं स्पीडअप करा, विकेट नंतर लगेच आपण टीम मीटिंग करू नका, एकदाच करतो आपण जल्लो षटकानंतर करू, कारण की आता वेळेचं महत्व आहे। सूर्य आपल्यापासून दूर होत चाललाय, आता वेळेची महत्ता ह्या ठिकाणी जपली जाईल। गोलंदाज सागर यांच्याकडनं देखील चांगले गोलंदाज होते, मोठा फटका खेळण्याची कोणती मुभा ह्या ठिकाणी दिली जात नाही गोलंदाजाकडनं। नवीन फलंदाज यश नॉनस्ट्रायकिंग हेडला, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, फाईन लेगला थोडस फाईन करत असताना शॉर्ट फाईन लेग मध्ये जे क्षेत्ररक्षक तैनात आहेत। राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा चेंडू, चांगला चेंडू होता, क्रिकेटचा सहारा घेतलाय, रंगडत चेंडू टिप मध्ये ट्रॅव्हल झाला, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न संपुष्टात आणलाय, इथे फक्त एकच धाव प्राप्त होईल। सन्माननीय महेशजी भोईर आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत, जशी ह्या षटकाची सांगता होईल तसं लगेच आपण त्यांचं स्वागत घेणार आहोत। अनेक सारे मान्यवर सकाळपासून आपल्याला या अतिथी कक्षामध्ये उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी पाहायला मिळाले, हे यश आहे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं, कारण की एक सुनियोजित अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या स्पर्धेसाठी ग्रामस्थांचं खऱ्या अर्थानं मोठं पाठबल आहे आणि त्या पाठबल्यानं एक पीपीएलचं हे भव्यदिव्य पर्व ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। फटका फासला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती धावून आले होते झेलसाठी, हे चांगलं कॉम्बिनेशन। जेव्हा जेव्हा दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतात तेव्हा तेव्हा मात्र ह्या गोष्टी कराव्या लागतात। येस, आणि आता मात्र फलंदाज बाद झालेत, परतावं लागेल ते म्हणजेच फलंदाज घनश्याम यांना। रनआउटच्या स्वरूपामध्ये आपला विकेट त्यांनी सेक्रिफाईस केलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना क्रमांक पाच वरती सहा वरती विनित, विनित ह्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना चांगली गोलंदाजी, कोणत्या प्रकारचा चौकार षटकार आतापर्यंत ह्या सत्रामध्ये पाहायला मिळत नाहीये। गोलंदाजांनी मात्र खूप चांगली किमया केली आपल्या टीमसाठी, अचूक टप्पा अचूक दिशा, इथे मात्र प्रहार करायचा होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, डॉट चेंडू, षटक क्रमांक दुसरं आणि शेवटचा चेंडू, आता मात्र शेष असेल धावसंख्या फक्त आणि फक्त पाहायला मिळते ती सात धावा। पहिल्या षटकात आल्या होत्या तीन आणि या षटकात आतापर्यंत फक्त आल्या त्या चार धावा, इथे देखील स्लोवर चेंडू होता, फसवा चेंडू, चेंज ऑफ द पेस ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा हा चेंडू होता। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, प्रयत्न फसला, फलंदाज बाद, डायमंड डकचा शिकार होत आहेत विनीत, कारण की एकही चेंडू फेस न करता त्यांना मात्र परतावं लागतंय, धक्का लागलाय तो तब्बल पाचवा। आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, राज आता मैदानाच्या आतमध्ये, दोन षटक झालेत कंप्लीट, धावसंख्या धापळकावरती पाहायला मिळते ती पाच गडी बाद, धावसंख्या आहे ती आठ धावा। वळू आपण स्वागत समारंभाच्या दिशेनं, महेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल महाराष्ट्राचा। यस कल्पेशजी मस्के यांना विनंती करतो की आपल्या शुभाचा आपण तो सत्कार करायचा आहे। मायची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित सन्मान। या षटकामध्ये धावा आल्या त्या पाच धावा आणि पहिल्या षटकात आल्या होत्या तीन, एकंदरीत धावा धापलकावरती आठ धावा आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट होता, त्यानंतर तीन सिंगल, त्यानंतर डॉट आणि विकेट, अशा प्रकारची
खेळी पहिल्या षटकात राहिली होती. ह्या षटकामध्ये पहिल्या चार बॉलवर चार सिंगल, त्यानंतर पाचवा डॉट आणि सहाव्या बॉलवर ते एक धाव. एकदा दोन धावा आल्या होत्या, तीन नाही ना रन आउट झाला होता, दोन आल्या होत्या. यस रिकलेक्शन केलं जाईल, तर एक धाव ह्या ठिकाणी ऍड होईल आणि धाव संख्या नऊ. यस धावा नऊ धावा धाव फलकावरती. दोन षटक समाप्त झालेत, नऊ धावा धावपळकावर. गोलंदाज सज्ज होतो तिसरे षटक घेऊन, पॉवर सर्कलचा षटक असणार आहे. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न फटका तर फसला, क्षेत्ररक्षक दाऊदी बॉस होता, गोलंदाज होते आणि ते झेल देखील झाला ड्रॉप आणि दोन धावा. दोनच्या मदतीनं मात्र दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळेल, डबल वन. अकरा धावा धावपळकावर, अकरा धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक तिसरा, गोलंदाज करण, अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि करणच्या माध्यमातून पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक. तीन शतरक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर. इथे फटका खेळायचा होता, लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळतोय. अपिलामध्ये उत्साह होता मात्र पंचांनी फेटाळून लावली ही अपील. डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी, सातत्यानं गोलंदाजांना इम्प्रेस केलंय. पहिल्या सुरुवातीला जे सिनियर गोलंदाज होते ते यशस्वी झाले, त्यानंतर मात्र ज्युनियर गोलंदाज देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत जणू काही गोलंदाजी करतायत आणि त्यांच्याकडनं देखील चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर दोन आणि त्यानंतर डॉट, एकंदरीत धावा धापळकर अकरा धावा. गोलंदाज पंतांना पार करून राईट ओव्हर द विकेटचा हा चेंडू आता मात्र प्रहार केलाय. आता प्रॉपर टायमिंग, चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा पार, बिगिट षटकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र. एक षटकार नंतर जणू काही प्रत्युत्तर दिले गोलंदाज करण, आणखी या अगोदर एक चेंडू डॉट आला होता स्वतःच्या फर्स्ट मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्याने दाखवलं आणि त्यानंतर जो फलंदाज आपल्या संघासाठी घातक ठरू शकला असता त्या फलंदाजाला बाद करण्यात करणला लाभतं ते यश. नवीन फलंदाज आता महेंद्र स्ट्रायकिंग एंडला, शैलीदार फलंदाज, क्षमतावान फलंदाज मैदानात आता दाखल झालाय. वाऱ्याचा वेग जर आपण पाहिला तर फलंदाजसाठी अनुकूल वाऱ्याचा वेग, ज्या दिशेनं फलंदाज फलंदाजी करतो तिथनं जर आपण विचार केला तर ऑफसाईड पासून ते ऑन साईडला वारा आपल्याला पाहायला मिळतोय, पश्चिमेकडून पूर्वेकडे
वाहणारे वारे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र स्लॉग स्विप करायचा होता, चेंडू बॅटचा नाही संपर्क. डॉट चेंडू षडक झाले समाप्त. तीन षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती 17 धावा आणि लक्ष आहे ते तब्बल 60 चं आणि अजूनही आवश्यकता असेल ते 43 धावसंख्येची आणि आता चेंडू शेष आहेत ते 12 चेंडू. पारापा बारा चेंडू आणि 43 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 12 बॉल 43 धावा बनतील का? मागील मॅच देखील खूप चांगली रंगली जिथे 53 लक्ष होतं कविश इलेव्हन समोर आणि ते लक्ष पार करताना मात्र किरणनं दमदार कमबॅक आपल्या टीमला मिळवून दिला आणि सामना जिंकला. इथे देखील तसाच काही सामना फसलाय खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर ओमसाई स्पोर्ट ह्या टीमसाठी. मात्र इथनं कोणता फलंदाज तारणहार ठरेल या टीमसाठी. 12 चेंडू 43 ची आवश्यकता. गोलंदाजी मध्ये गोलंदाज साजन पाटील संघाचा संघ नायक कर्णधार आता मात्र सज्ज होईल रॅटम ओवर द विकेट. निर्णायक षटक आहे, टर्निंग पॉइंटचं षटक. या षटकामध्ये किमान 3 ते 4 षटकार जर आले तर मॅच मध्ये मात्र परतून येऊ शकतो तो म्हणजेच पाठलाग करणारा ओमसाई स्पोर्ट हा संघ. जे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये यश आहे त्यांच्यासाठी प्रत्येक षटकार असा आमचे कल्पेशजी मस्के यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर यशला ही सुवर्ण संधी आहे पारितोषिक कमावण्याची देखील आणि हिरो बनण्याची देखील. कारण की ते सामना मात्र फसलाय त्यांच्या टीमसाठी आणि तो सामना जर त्यांना संघाला अडचणीत बाहेर काढायचा असेल तर मोठे फटके गरजेचे आहेत. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न खूप दूरवरनं हा चेंडू धनु काही खेचायचा होता आडव्या बॅटनं आणि तिथे फक्त मिळेल ती एकच धाव. 18 याकड्यावरती संघ पोहोचलाय. आता मात्र 42 ची आवश्यकता 11 चेंडूमध्ये. म्हणजे प्रति चेंडूवरती मोठा फटका, जवळजवळ प्रत्येक चेंडूवरती चौकार आता गरजेचा आहे. आतापर्यंत एकमात्र षटकार आपण पाहिला या सत्रात पाठलाग करताना ओमसाई स्पोर्ट या टीमकडनं. इथे देखील शॉर्टपिच चेंडू होता, पूल करायचा होता मात्र जमिनी लगतचा हा फटका पाहायला मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते मात्र प्रयत्न फसला आणि यशला मात्र परतावा लागतं रनआउटच्या स्वरूपामध्ये. बनवली गेली आहे 2 म्हणजे आता आवश्यक 41 धावा 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 41 धाव संख्येची आवश्यकता. दहा चेंडू 41 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र चौकार. 9 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अक्षय 9 क्रमांकावरती. अक्षय साजन पाटील वन्स अगेन राईट मोर द विकेटचा हा चेंडू स्वीप करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 1 डॉट बॉल. जितके डॉट चेंडू येतील तितका मात्र सामना दूर जाईल तो ओमसाई स्पोर्ट या टीम पासून. आता तर सामना खऱ्या अर्थानं बॅकफूट वरती आहे ओमसाई स्पोर्ट हा संघ. कारण की यशवी 11 या टीमची गोलंदाजी खूप चांगली झाली. खास करून सुरुवातीचे जे गोलंदाज होते त्यांच्याकडनं यशस्वी मारा आपल्याला पाहायला मिळाला. प्रभाकर असतील, त्यानंतर सागर आणि त्यानंतर ज्युनियर जो गोलंदाज होता त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली. एका बाजूला त्यांचे ऑनर खूप खुश असतील. कारण की यशवी 778 या टीमचा विचार केला तर उपेशजी म्हस्के यांचा हा संघ आणि त्यांचे पुरस्कार ते आता मात्र खूप आनंदात असतील. कारण की त्यांचा संघ आता जवळजवळ क्वालिफाय होण्याच्या उंबरट्यावरती आलाय. इथे देखील चांगला चेंडू अपील जरूर केली जाते मात्र पंचांचा बोट आकाशाकडे आणि आता मात्र फलंदाज झाला बाद. पायचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का परतावा लागेल फलंदाज महेंद्रला देखील.
उमेश पारा पापा शांतता पाहायला मिळते कारण की संघर्ष नाही या मॅच मध्ये ज्या प्रकारची रंगत अपेक्षित होती. एकमात्र सामना रंगतदार झाला. उर्वरित जर आपण सामन्यांचा विचार केला तर एकतर्फी सामने झाले. आणखी पहिल्या तीन सामन्यांमध्ये डिफेंड करणारे संघ जिंकले. त्यानंतर पाठलाग करणारा सामना चौथ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला जिथे यशस्वी पाठलाग झाला कविश इलेव्हन कडनं. मात्र ह्या मॅच मध्ये देखील धावा डिफेंड होताना पाहायला मिळतात. येथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेल गॅदर करू शकले नाहीत आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. पंचांच्या इशाऱ्याची होते प्रतीक्षा आणि पंचांकडनं इशारा येईल तो म्हणजेच चार धाव संख्येचा. कारण की जर आपण सीमारेषेचा विचार केला तर जो पडदा आपण पाहतो पिंक कलरचा तो पडदा निश्चितच सीमारेषा आहे. त्याच्या अगोदर चेंडू ह्या ठिकाणी लँड झाला होता आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. षडक झालं या ठिकाणी समाप्त. चौथं षडक देखील समाप्त झालं आणि पाचवं षटक आता होईल मार्गस्थ आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल प्रशांत. धावसंख्येचा विचार केला तर चौकारच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर 24 आणि अजूनही आवश्यकता असेल ती आता 36 धावसंख्येची. म्हणजे सहा चेंडू सहा षटकार. आता एखाद्या फलंदाजाला युवराज सिंग सारखी खेळी करावी लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील सहा चेंडू सहा षटकार पाहिले तिथे देखील प्रयत्न केलाय पहिल्या बॉलवरती. मात्र इथे एका टप्प्यावरती चेंडू गाठतो सीमारेषा चौकार. अक्षयकडनं हे दोन सलग चौकार पाहायला मिळाले. म्हणजे अक्षय मध्ये क्षमता होती मात्र त्याच्या क्रमांकाचा विचार केला तर तो 9व्या क्रमांकावर मैदानात आलाय आणि आता मात्र तो दाखवतोय की माझ्यामध्ये देखील किती टॅलेंट आहे. इथे देखील बॅटची कळा चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्डमॅनला. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मिळेल ते फक्त एक धाव आणि विजयाचं जे काही स्वप्न होतं ते मात्र स्वप्न धुलीस मिळालंय. आणि आता मात्र या सामन्यावरती मजबूत पकड आणि भक्कम पकड पाहायला मिळते ती म्हणजेच यशवी 778 ह्या टीमची. इथे देखील चांगला चेंडू कारण की वाईट यॉर्कर प्रकारचा काहीसा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. सध्याच्या घडीला सर्रास ही लाईन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. कारण की बचावात्मक लाईन जसं आपण म्हणतो क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सन्मान होतो एक तर विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर एक यॉर्कर. ह्या दोन गोष्टींचा सन्मान क्रिकेटमध्ये केला जातोय आणि आता मात्र झेल पूर्ण करत असताना अखेरकार विकेट यावेळेस मात्र प्राप्त केला गोलंदाज प्रशांतनं आपल्या नावावरती आणि षटकातील आता काहीसे चेंडू शेष आहेत. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. एक एक यस एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडूची औपचारिकता पूर्ण केली जाते आणि सामन्यावरती मात्र यावेळेस पकड मजबूत मिळवली आहे आणि ड्रायव्हिंग सीटला आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता आणि स्वतः गोलंदाज फलतूरमध्ये प्रयत्न केला मात्र विकेट त्याला आपल्या नावावरती करता आला नाहीये. झेल झाला ड्रॉप.
खेळाचं सत्र आणि हा सामना देखील झालाय समाप्त आणि सामना जिंकला तो यशवी 7711 या टीमनं। त्यांचं करू आपण मनापासून कौतुक, त्यांचं अभिनंदन आणि हार्ड लक ओम साई स्पोर्ट टीम। आणि जाऊया पुढील मॅचच्या दिशेनं जिथे दोन्ही संघ सज्ज असतील। सोमवार पाटील प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात रियल विधी हे दोन संघ सज्ज आहेत। एका बाजूला विचार केला तर सोमवार पाटील प्रतिष्ठान ह्या टीमनं पहिला सामना जिंकलाय आणि रियल विधी 11 ह्या टीमनं पहिला सामना गमावलाय। म्हणजे इथे देखील एक संघ पराभूत आणि एक संघ विजेता असे दोन संघ। जशी मॅच नुकती आपण पाहिली तशीच मॅच मात्र आता देखील आपल्याला रंगताना पाहायला मिळेल। आजच्या दिवसातील सहावी मॅच असेल आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रभाकर जी ठाणगे, ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली, पहिलं षटक फेकलं 2 विकेट आणि फक्त धावा खर्च केला 3, ते ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच 40+ माध्यमातून। आणि रेग्युलर क्रिकेटचा जर विचार केला तर आणि एक करण ज्यानं अष्टपैलू कामगिरी केली, फलंदाजी मध्ये देखील त्यानं एक चौकार ठोकला होता, वैयक्तिक 6 धावसंख्येचं योगदान आणि गोलंदाजी देखील मधल्या टप्प्यामध्ये त्याने चांगली केली। तर दोन खिलाडू ठरलेत, एका बाजूला प्रभाकर जी ठाणगे आणि करण जे ठरतायत मॅचचे मॅन ऑफ द मॅच, याचा आहे आपण आणि आपला पुरस्कार या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे। मी महेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पुरस्कृत करायचा आहे। सन्माननीय महेश जी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण प्रभाकर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे। अप्रतिम खेळ, वेल प्लेट, अतिशय चांगली गोलंदाजी पॉवर सर्कलमध्ये दाखवली आणि त्यानंतर अष्टपैलू कार्य करणचं राहिलं, करण यायचं आपण आणि आपला देखील हरेश जी माली ह्यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे करणचं आपण कौतुक करायचं आहे, ज्यानं अप्रतिम खेळ केला मधल्या टप्प्यामध्ये, गोलंदाजी देखील चांगली राहिली त्यांच्याकडनं देखील।